આમના ખાનદેશમાં રામાયણ અને મહાભારતના અનેક સ્થળે યા ખાનદેશમાં તેના પુરાવા સહિત છે તે સાઈજી માહિતી આવલેખ આવું બાપુ હટકરિયાસના લેખમાં એમને હાઈ માહિતી સાંગી રહેલું જ્યાં વાલ્મીક ઋષિ હતા તેમના કડલા 40 ગાંવ કડલા વાલઝરી ગામના ટોકરે કોળી હતા ज्यावेळेस राजा दशरथ यासना हातून अनावधानातून श्रावण बाळ्यासले बांध लागला होता ती घटना ज्या तलाव काठे घडली होती तो तलाव आमना कडला जे मुक्ताईनगर तालुका आहे त्यातला हरताळे गाव कडला शे हर म्हणजे शिव आणि ताळे म्हणजे तलाव त्याच परिसरमा श्रावण बाळ्यासने एक मंदिर पण आहे ते अख्खा जगमा तुम्हाला कुठेच देखायला भेटावनी त्या परिसरमा एक गाव वसलं होतं त्या गावाचं नाव श्रावण गाव होतं पण काही अपभ्रंश गोष्टीसमुळे त्या गावाचं नाव वरण गाव असं ठेवण्यात आलं रामायण मा दंडकारण्य म्हणीसन उद्देश व्हायले ते आपला खानदेशमाचे तपोभूमी म्हणजे तापी ते नाशिक पर्यंत जो प्रदेश आहे त्याला तपोभूमी म्हणले जनक राजा यासनी यज्ञ सुद्धा आपला तिकडे नाशिक मा करेले दंडकारण्य ना उल्लेख ते पण वनवास काळ मा राम सीता लक्ष्मण या पंचवटी मा राहा आले होता तर शूर्पण खाणं नाक सुद्धा कापायन होतं नाशिका म्हणजे नागमणी तवे पासून आपला शहर नाव नाशिक पडेले त्यानंतर जटायू आणि रावण युद्ध पण तटेच व्हायंत माता सीतानं अपहरण पण तटेच व्हायंत त्यानंतर जे त्र्यंबकेश्वर कडलं जे अंजनी पर्वत आहे तिथे राम आणि मारुती यासनी भेट वहिनी होती मारुती यासना जन्म सुद्धा अंजनी पर्वतवरच व्हायले तसंच चोपडा तालुका मांगला जे उनपदेव आहे तटे दरभंग या ऋषी होता ज्या रामभक्त होतात त्यासना कुष्ठरोग बरा करण्यासाठी रामजीसनी तटे पाताळगंगा काढी होती तटे गरम पाणीना झरा आहे तर अशा पद्धती